मोताळा तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने मोताळा तालुक्यातील तब्बल अकरा ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे मोताळा तालुक्यातील ऑक्टोबर दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार मध्ये मुदत संपणाऱ्या अकरा ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम मोताळा तहसीलदार डॉक्टर सारिका भगत यांनी जाहीर केला असून यासंबंधी अठरा नोव्हेंबर रोजी नोटीस जारी करण्यात येईल या निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी अठ्ठावीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर पर्यंत वेळ देण्यात आली असून पाच डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार आहे तर सात डिसेंबर रोजी अर्जाची छाननी करण्यात येणार असून याच दिवशी दुपारनंतर उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार आहे अठरा डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजतापासून साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार असून मतमोजणी व निकाल हा वीस डिसेंबर रोजी घोषित करण्यात येईल या अकरा ग्रामपंचायतीमध्ये पिंपरी गवडी चावर्धा माळेगाव शेलगाव बाजार लपाली कोराळा बाजार राजूर चिंचपूर तालखेड गुलबिली वळगाव महाळुंगी अशा एकूण अकरा ग्रामपंचायतींचा समावेश आहे या ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता नऊ नोव्हेंबर पासून तेवीस डिसेंबर पर्यंत लागू करण्यात आली आहे या निवडणुकीकरता चार विस्तार अधिकाऱ्यांची देखील निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे आता या निवडणुकीतून थेट सरपंच पदाची निवड प्रक्रियेमधून होणार असल्याने राजकीय दृष्ट्या मोठे गावे असलेल्या गावात सदर निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे त्यामुळे अत्यंत चुरशीच्या निवडणुका मोताळ्या तालुक्यात होणार असून एस गवई कृषी अधिकारी पंचायत समिती मोताळा तर एस पाटील कनिष्ठ प्रशासक अधिकारी पंचायत समिती मोताळा जेएन प्रधान विस्तार अधिकारी पंचायत समिती मोताळा के के मानकर विस्तार अधिकारी मोताळा यांची नेमणूक केली असून सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून देखील विविध कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्याची माहिती तालुकास्तरीय निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे